नमस्कार, मी अमरीन खान, एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्वांना समान निवृत्ती वेतन रजा मंजूर करू, कारवाईच्या नोटिसा मागे घेऊ, शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन, संप मागे घेण्याची शक्यता. वेरूळ परिसराला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान, बळीराजा हवाल दिल. आता सविस्तर बातम्या. जुन्या पेन्शनसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान आज शहरातील शाळा कॉलेज कार्यालयांमध्ये सरकार विरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले असून समन्वय समितीकडून संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी स्थानिक पातळीवर याला दुजोरा मिळाला नाही. राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप आणखी तीव्र करणार. या आठवड्यात संपाच्या पुढच्या टप्प्यातील कार्यक्रम संघटनांकडून जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी संपाचा सातवा दिवस असून सोमवारी राज्यातील शाळांमध्ये, कॉलेज कार्यालयामध्ये थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या मागणी संदर्भातील नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला. सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने 18 लाख संपकऱ्यांनी आपला संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनांनी पुढील आठवड्याचा संपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 23 मार्च काळा दिवस पाळला जाणार आणि 24 मार्च माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविले जाणार आहे, अशी माहिती संघटनांकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याने गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले असल्याचे संपातील समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील अवकाळीमुळे जी काम प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र याबाबत स्थानिक कर्मचारी नेत्यांकडून खुलासा करण्यात आला नव्हता. आज गेले 7 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप सुरू आहे. आज संपाचा 7वा दिवस आहे. जुनी पेन्शन योजना ही लागू व्हायलाच पाहिजे. 2005ची जी जुनी पेन्शन योजना आहे ती लागू केली तर हे सगळे कर्मचाऱ्यांचा संप ताबडतोब भेटेल. शासनाने याची दखल घेऊन त्वरित उपाय सुचवून जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत हा संप तसाच चालू राहील. माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करावी. आज संपाचा 7वा दिवस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आंदोलनं करत आहोत. सरकारला आम्ही सारखं जागं करत आहोत की आमचे प्रश्न सरकारने चर्चेमधून सोडवावेत आणि जुनी पेन्शन ही अत्यंत जिव्हाळ्याची मागणी घेऊन राज्य सरकारी कर्मचारी सगळे 19 लाख कर्मचारी आज 7 दिवसापासून संपावरती आहेत आणि संपाला जाग येण्यासाठी आज आम्ही थाळीनाद आंदोलन केलं आहे. आणि आमच्या अशी इच्छा आहे, म्हणजे आमच्या अपेक्षा आहे की आज सरकार जागं होईल आणि चर्चेमधून काहीतरी तोडगा काढेल. पुन्हा एक वार सरकारला विनंती करते की जुनी पेन्शन ही अत्यंत जिव्हाळ्याची मागणी सरकारने सोडवावी. ही धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. 4 जिल्ह्यातील 246 केंद्रांवर 80,382 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहेत. 4 जिल्ह्यातील 246 केंद्रांवर 80,382 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 21 मार्च पासून बीए, बीएससी व बीकॉम या परंपरागत अभ्यासक्रमांच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा होतील, तर प्रथम वर्षाच्या परीक्षा 28 मार्च पासून होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी 80,388 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये बीए 23,871, बीकॉम 18,997 तर बीएससी 37,514 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यात केंद्रांवर 243 सह केंद्र प्रमुख असणार आहेत. तसेच परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी 15 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी 22 केंद्र असून 27 केंद्रांवर मूल्यांकनाचे काम करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारी संदर्भात प्रकुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर भालचंद्र वायकर व डॉक्टर वाल्मिक सरोदे या चारही अधिष्ठातांनी सहभाग घेतला. पदव्युत्तर परीक्षांचे मूल्यांकन तसेच पदवी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासंदर्भात यावेळी सूचना देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या अकॅडमिक बॅक क्रेडिट संदर्भात माहिती देण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर गणेश मंजा यांनी दिली. गुंठेवारी आणि झोपडपट्टी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क मिळावा या मागणीसाठी क्रांती संघटनेच्या वतीने आज दुपारी क्रांती चौक येथे संघटना प्रमुख राहुल साळवे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश नागरिक गायरानातील लोकवस्ती, गुंठेवारी, झोपडपट्टी, अनधिकृत वसाहत व अघोषित वसाहतीमध्ये वास्तव्य करतात. नागरिक नियमित मनपाला करही भरतात, परंतु त्यांना मालमत्तेचे पूर्ण अधिकार PR कार्ड मिळालेले नाहीत. गायरानातील लोकवस्ती, गुंठेवारी, झोपडपट्टी, दलित वस्ती, अनधिकृत वसाहती यांना अधिकृत करून अघोषित वसाहतींना घोषित करून मालकी हक्काचे PR कार्ड मिळावे या मागणीसाठी क्रांती संघटनेच्या वतीने आज दुपारी क्रांती चौक येथे संघटना प्रमुख राहुल साळवे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी AR वासनकर, आनंद बोर्डे, अमित वाहुल, संदीप जाधव, तुषार आदके, प्रभू राऊत, सतीश खिल्लारे, नितीन पाटील, कमला नरवडे, हिरा खरात, लता वाहुल, गया मगरे, कांता जाधव, निर्मला खिल्लारे, लक्ष्मी शिंदे, धनश्री सोनकांबळे, मयुरी वाघमारे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. मागील 2 वर्षापासून इथल्या जिल्हा प्रशासनाला कळवतोय की औरंगाबादमध्ये 192 दलित वसाहती किंवा अनधिकृत वसाहती अशा पद्धतीने तुम्ही ज्यांची नोंद केलेली आहे त्या वसाहतींना तुम्ही पूर्णपणे मालकी अधिकार दिलेला नाही, परंतु याच ठिकाणी तुमची महानगरपालिका नावाची एजन्सी त्यांच्याकडनं कर वसूल करते, परंतु त्यांना मालकी हक्क देत नाही. म्हणून जाणून बुजून या दलित किंवा शोषित पीडित समाजाला, कष्टकरी समाजाला आपलं प्रशासन स्वतःच्या हक्काचं घर असण्यापासून वंचित ठेवतं आहे. यासाठी क्रांती संघटना प्रत्येक वेळेस आग्रही आणि आंदोलनात्मक भूमिकेमध्ये या ठिकाणी राहिलेली आहे. कारण भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊनसुद्धा जर ही अवस्था जर इथल्या ठराविक विशिष्ट समाजाची असेल तर हे संविधानिक अवैधात्मक या ठिकाणी आम्ही असं करतो. त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी निवेदनसुद्धा दिले. या आंदोलनाची सुरुवात संविधानिक तरतुदीमध्ये कलम 21 अन्न वस्त्र निवारा या देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जर हक्काचा निवारा शासन या ठिकाणी देत नसेल तर ही प्रतिक्रांतीची सुरुवात आहे. 28 नोव्हेंबरपासून आम्ही आंदोलनाची सुरुवात केली आहे. हे दुसरं आंदोलन आहे. असे आंदोलन जोपर्यंत या लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघटनेच्या माध्यमातून चालू. मला घर दिलं नानासाहेब पटेल, पण मला एकटीचाच प्रश्न नाही. मला नको आहे घर, पण ही जे गोरगरीब जनता माझ्यासोबतची ज्या गायरानामध्ये बसला आहे, मी माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की गायरानामध्ये जे लोक बसले आहेत त्यांना ती जागा उपलब्ध करून द्यावं. मी नम्रतेची विनंती करते. आणि जे क्रांतिकारी संघटना आहे ज्या झोपडपट्ट्यासाठी ते लढत आहेत त्यांच्या पाठीशी आमचं सगळ्याचे गोरगरीब जनताचा हात आहे. त्यांना घर नाही, अन्न वस्त्र निवारा देणे द्यावा असं संविधानाचं म्हणणं आहे, पण त्या संविधानातलं काहीच वापर करत नाही आहे. आम्हाला काहीच मिळत नाही. बहुजन समाजाला प्रत्येक गोष्ट ही मागूनच घ्यावी लागते. सरकार घटनादत्त ज्या गोष्टी आहे ते सुद्धा द्यायला स्वातंत्र्यानंतर 80-80 वर्ष लागत असतील, तर या समाजाने मागायची कुणाकडे जात. आज या जेवढ्या वसाहती आहेत औरंगाबादमध्ये ज्यांना आपण झोपडपट्टी म्हणून संबोधतो, त्या वसाहतीतल्या लोकांना आजही त्यांचा राहण्याचा पुरावा म्हणजे मालमत्ता पत्रक ते सरकार देत नसेल आणि वारंवार त्यांना निवेदनं देऊनही त्यावरती काहीच कारवाई करत नसेल, तर असल्या असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि जोपर्यंत सरकार या गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काच्या घराचं मालमत्ता पत्रक देत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच चालू. रोशन गेट परिसरामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याविषयी औरंगाबाद जनजागरण समितीच्या वतीने खड्ड्यांमध्ये फुले टाकून मनपाचा निषेध व्यक्त करीत प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. मार बिल्कुल नहीं हुआ है रस्ते का काम. अभी रमजान शरीफ भी 23 तारीख को शुरू हो रहे हैं. रोजदारों को हद से ज्यादा तकलीफ होंगी. जबकि गणपति के अंदर और रमजान के अंदर ये फंड खासतौर से रहता कि जिस रास्ते से गणपति जाते हैं
जिस दायरे से रोजगार जाते हैं और रोजगारों को तकलीफ होती है, ये प्रॉपर पैसा रहता है, मगर ये पैसा कभी भी रमजान में इस्तेमाल नहीं किया गया है। बहुत अच्छा करे गणपति पे करे पर रमजान जैसा सन एक महीने का रोजा है, इसके ऊपर औरंगाबाद के सब खराब रास्ते वो फौरी दुरुस्त करना। अगर इन्होंने नहीं करे तो इनके खिलाफ हम बहुत बड़े लेवल पे जमहूरी तौर पे हम आंदोलन करेंगे और टैक्स बंद कर देंगे म्यूनसिपल कॉरपोरेशन को, जो हम टैक्स देना करेंगे। हमने आज पालक मंत्री और इस एरिए के मिनिस्टर जो है अतुल जी और कमिश्नर को आज कम से कम 100 से मैसेज भेजे इसके बारे में कि ये काम करे करके। तो आपसे भी हमारी दरख्वास्त है, जो है मीडिया जो इसका जो चौथा स्तंभ है, आपकी बात सुनी जाती है, आपसे दरख्वास्त है आप ही सरकार तक बात हमारी पहुँचाएं। टिकट से लेके तो मुजीब कॉलोनी तक और उसके आगे भी और शरीफ कॉलोनी के अंदर कट कट के दो ऐसे गलियां है जिसको खोद के डाल दिए और लोगों को चलना मुश्किल हो गया। और अब रमजान का महीना आ रहा और मस्जिद में लोग जाने के रास्ते को एकदम खराब कर दिया गया है। हम म्यूनसिपल कॉरपोरेशन से गुजारिश करते हैं कि ये काम जल्द से जल्द कर दिया जाए, नहीं तो हम भारी से भारी हो गए हैं। कटकर गेट से लेके रोशन गेट से लेके ये दंपा चौक तक, तो इन गढ़ों को अगर बंद न किया जाए रमजान में तो हम बड़े आंदोलन के मुस्लिम भाई बता रहे हैं कि बड़े आंदोलन का हम दे रहे हैं। समिति की तरफ से हमने ये आंदोलन किया है कि गढ़ों में फूल डाला गया है, तो अगर थोड़ी भी शर्म बाकी होंगी तो उससे कुछ सबक ले लेंगे, नहीं तो हम इसमें ये गड्ढों में अगले उसमें झाड़ा लगाने का काम करेंगे। शहरातील चोरटे काय काय शक्कल लढवतील याचा नेम नाही। सातारा परिसरातील एकाने आपली दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली, पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने चक्क दुचाकीचे दोन्ही चाक चोरून नेले। शहरातील चोरटे काय काय शक्कल लढवतील याचा नेम नाही। सातारा परिसरातील एकाने आपली दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून खबरदारी घेतली, पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने चक्क दुचाकीचे दोन्ही चाके चोरून नेल्याने याविषयीची चर्चा शहरभर सुरू आहे। अल्फाइन हॉस्पिटल दवाखान्यात अपघातात जखमी झालेले पेशंट दवाखान्यात गेले, तोपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या वाहनाचे पार्ट, दोन्ही चाक, ट्यूब, टायर, मॅक्वेलसही खोलून चोरून नेले। शहरातील बीड बायपास रोडवरील अल्फाइन हॉस्पिटल समोर ही घटना घडली आहे। आता दोन्ही चाके आणि गाडीचे पार्टही चोरी होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। सदर प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दुचाकी स्वाराने तक्रार दाखल केली आहे। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन। काय ग, कसं झालं मुलीचं ऑपरेशन? काही त्रास तर नाही झाला ना तिला? नाही ग, अजिबात त्रास झाला नाही बघ। अगं, आमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयात तिला ऍडमिट केलं, अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालं, तेही वेळेत। खासगी रुग्णालयात गेले असते ना तर 1,00,000 रुपये खर्च झाला असता। सरकारच्या आपल्यासाठीच्या अनेक योजना आहेत, त्यातूनच माझ्या मुलीचं अगदी मोफत ऑपरेशन झालं बघ। खरंय, सरकारच्या सामान्य लोकांसाठीच्या अनेक आरोग्य योजना आहेत, म्हणूनच तर आता उपचाराच्या खर्चाची भीती वाटत नाही बघ। अगदी खरंय बघ। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगेगा आपको। ये ना सर। सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। सरसकट पंचनामे करून त्वरित एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सतीश लोखंडे यांनी एडियन सोबत बोलताना केली। वेरूळ परिसरातील दिलीप आबा मेहता यांच्या शेतात आज पाहणी करण्यासाठी आलो आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने या तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलेल्या गावाला आज पूर्णपणे नुकसान झालं आहे। 1 एकर क्षेत्रात असलेलं हे गव्हाचं पीक
मोठ्या प्रमाणात भुईसपाट होऊन शेतकरी दिलीप वेताळ साहेब हे मोठ्या प्रमाणात आणखी त्यांचं नुकसान होत आहे। तरी आम आदमी पार्टीच्या वतीने मी शासनाला अशी विनंती करतो की त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मोबदला द्यावा व त्यांना त्यांचे पुनर्वसन करावे। गुंठेवारी व झोपडपट्टी वासियांच्या विविध मागण्यांबाबत मनपा प्रशासकांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत एडीएस सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। गुंठेवारी वसाहतीमध्ये वीज पाणी रस्ते अशा पद्धतीच्या मागण्या स्मशानभूमी आणि त्या ठिकाणी अंगणवाडी मुलांना शिक्षणासाठी बालकांना अंगणवाडीच्या अशा विविध मागण्या घेऊन भडकल गेट येथील पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी, त्यानंतर तथागताची मूर्ती हर्सुल्टी पॉईंट येथे बसवण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही प्रशासक अभिजित चौधरी साहेबांना भेटलो। त्यांनी सकारात्मक त्यांच्या लेवलवरच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्याचे त्यांनी मंजूर करण्याचे मान्य केलेले आहे आणि जे काही गुंठेवारी वसाहती आहे त्या जवळपास 56 नंबर गेट रेल्वेचं जे आहे विमानतळाच्या बाजूला त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट करून ते त्या ठिकाणी काम सुरू करणार आहे अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आणि एकूणच सगळ्या ज्या ज्या मागण्या त्यांच्या लेवलच्या आहेत त्यांच्या अधिकारातल्या आहेत त्या अधिकारातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या मान्य करण्याच्या मंजूर करण्याच्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। यानंतरही एवढं जर करूनही त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्हाला जर पुन्हा गोलमाल किंवा टाळमटाळ केली तर आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक आक्रमक आंदोलन प्रशासकाला घेराव घातल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही असा इशारा। पाऊस जर पडला इतका चिक्कल होतो, चिक्कल झाल्याच्या नंतर अंदर इतका पाणी वाहतं, अक्षरशः लहान लहान मुलं जे शाळेतून येतात, मुलगी तर मागच्या वर्षी वाहून गेली, याच्या आम्ही आधी मोर्चा इथं आणलं होतं याच्यासाठीच आम्हाला म्हणले आश्वासन दिलं लिहून दिलं की तुमचं काम होणार, आता काम होणार म्हणले आता पावसाळ्याला फक्त 2-3 महिने राहिले, आता पावसाळा चालू झाला म्हणजे आमच्याकडं कोणी बघणार नाही, काम काही झालेलं नाही आणि चिक्कल इतका झाला की तर आम्हाला अक्षरशः म्हणजे ते पटरीहून चालावं लागतं। काही लोक आमच्याकडे सगळे कामगार वर्ग आहे, कोणी पिलेलं असतं कोणी शुद्धीत असतं, तर पिलेलं असल्यानंतर मग त्याला काय गाडीचा आवाज येतो का नाही, त्याचे मुलं लहान लहान असतात त्याला काही भान राहत नाही, त्याच्यामुळं 1-2 माणसं आमच्याकडे मागच्या वर्षी कटलेले आहेत। जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत मोफत मौखिक तपासणी शिबिर घेण्यात आले। जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात स्वच्छ मुख अभियाना अंतर्गत मोफत मौखिक तपासणी शिबिर सोमवारी घेण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांच्या हस्ते झाले। डॉक्टर संजय राठोड यांनी लोकांना दंत तपासणी आणि मौखिक तपासणी करण्याचे आवाहन केले। तसेच डॉक्टर राजन महेंद्र यांनी शासनाने राबवलेल्या स्वच्छ मुख अभियानाचे उद्देश आणि मुख्य आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवता येईल याबद्दल जनजागृती केली। तोंडाची काळजी ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे, मौखिक आरोग्य हे हसणे बोलणे आणि जेवण्यासाठी महत्त्वाचे आहे, दात किडणे पडणे तंबाखूमुळे होणारा तोंडाचा कर्करोग हे मुख रोग वेळेवर तपासणी केल्यास थांबवण्यासारखे आजार असल्याचे समन्वयक अधिकारी मौखिक आरोग्य डॉक्टर सुरेश हरबडे हे यावेळी म्हणाले। योग्य प्रमाणात पौष्टिक आहार, जेवणामध्ये साखरेचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे, तंबाखू सुपारी खाणे बंद करा, दारू पिणे टाळा, 2 चाकी चालवताना हेल्मेट वापरा आणि रोज 2 ब्रश करा या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन डॉक्टर सुरेश हरबडे यांनी यावेळी केले। रोज ब्रश करायचं आणि तोंडाचं आरोग्य कसं सांभाळ या सगळ्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा, या अभियानातून ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला शिकवल्या जातील याचा तुम्ही फायदा घ्या। मी आमचे सर्जरी विभागाचे डॉक्टर हरबडे सर हे याचे नोडल ऑफिसर आहे आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रभर चालतो आहे। ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मुतवली विंगची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्षांनी एडीएस वर बोलताना दिली। इंशाल्लाह उल्मा बोर्ड ने जो मुझ पर भरोसा करकर जो जिम्मेदारी दी है कि औरंगाबाद ज़िले के मुतवल्लियों के लिए काम करूँगा, तो इंशाल्लाह वक्फ बोर्ड से इनकी जो भी परेशानी है जो भी तकलीफ है इंशाल्लाह दूर करने की कोशिश करूँगा, जो भी मुझसे काम होंगे इंशाल्लाह करते रहूँगा,
मुतवल्लियों के हक़ में। नहीं नहीं, बहुत तकलीफ़ होती है यहाँ के ऊपर। वक्फ बोर्ड के अंदर रजिस्ट्रेशन में प्रॉब्लम होता है, रजिस्ट्रेशन नहीं होता मुतवल्ली के लिए। बहुत सारे अभी तक बैलेंस पड़े हैं, फाइलें पेंडिंग पड़ी हुई है, उसके अंदर कम्युनिटी ने ऑब्जेक्शन लिए हुए। ये सब चीज़ें दूर करना, वक्फ बोर्ड से कॉन्टेक्ट करके सीओ साहब से बता कर ये सब चीज़ें इंशाल्लाह दूर करेंगे। और हमारे भी सरपरस्त है जैसे फैसल साहब है, और भी कुछ परेशानी आई तो इनकी सरबराही के अंदर, इनकी सरपरस्ती में इंशाल्लाह हम काम करेंगे। और मुतवल्ले को यही कहूँगा कि रजिस्ट्रेशन करवाइए, जिनकी विरासतें नहीं बनी है विरासतें बनाइए, जो मुतवल्ली अपॉइंट नहीं हुए हुए वो मुतवल्ली ज़्यादा से ज़्यादा अपॉइंट होइए, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट है, बहुत ज़रूरी है। ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से दिल्ली के शाही इमाम मौलाना नियाज कासमी साहब, महासचिव अल्लामा बुनई साहब और अथर अली उलमा मौलाना मुंबई, इनके आदेश पे हम शेख फैसल मोहम्मद इकबाल राष्ट्रीय महासचिव ने खुल्दाबाद के मसरूफ़ हज़रत दरगाह मुंतज़मीन ज़रज़री बख्श दूल्हा और बुरहानुद्दीन औलिया दरगाह के जो मुतवल्ली है जनाब सालिखुद्दीन चिश्ती साहब को ऑल इंडिया उलमा बोर्ड की तरफ से मुतवल्ली विंग के ओहदे पर औरंगाबाद के ज़िलाध्यक्ष पद पर नियुक्ति दी है। और उससे के साथ इनसे ये उम्मीद जताई है कि पूरे महाराष्ट्र और औरंगाबाद शहर और ज़िले के जो भी मुतवल्ली है उनके जो भी परेशानियां हैं उसमें बढ़ चढ़कर हिस्सा लेकर उनको लोकशाही पद्धति से न्याय दिलाना चाहिए, ये उम्मीद जताई है सालिखुद्दीन चिश्ती साहब से। शेवटी पुनः एक चटक बात में सर्वांना समान निवृत्ती वेतन रजा मंजूर करू, कारवाईच्या नोटिसा मागे घेऊ, शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन, संप मागे घेण्याची शक्यता। वेरूळ परिसराला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान, बळीराजा हवालदिल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडीएन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र।